नमस्कार. सोबत सखीची या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी आहे आपली सखी डॉक्टर गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नन्सीच्या द्वितीय तिमाहीमध्ये कोणती काळजी घ्यायची याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. गेल्या आठवड्यामध्ये आपण प्रेग्नन्सीतल्या पहिल्या तिमाहीमध्ये कोणती काळजी घ्यायची यावर व्हिडिओ बनवला होता. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज नक्की बघा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आजचा व्हिडिओ, मागचा व्हिडिओ आणि ह्या पुढचे काही व्हिडिओ हे प्रेग्नन्सीच्या दृष्टिकोनातून खूप माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांना माझी ही कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा. असं म्हटलं जातं की आजची जन्माला येणारी पिढी ही उद्याची राष्ट्राची संपत्ती आहे. आपल्याला देखील जर सुदृढ आणि निरोगी संतती हवी असेल तर त्याची तयारी लग्न झाल्यापासूनच सुरुवात करायला हवी. आणि आपण ही जी माहिती व्हिडिओद्वारे देत आहोत ही माहिती प्रेग्नन्सीच्या पूर्वी आणि प्रेग्नन्सी असणाऱ्या सर्व स्त्रियांनी जरूर ऐकली पाहिजे. तेव्हा अधिक वेळ खर्च न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग या व्हिडिओमध्ये सर्वात आधी आपण पाहू की द्वितीय तिमाही म्हणजे काय. एका महिन्यात 4 आठवडे येतात, त्यामुळे ढोबळ मानाने 3 महिन्यामध्ये 12 आठवडे येतात. म्हणजेच 12 आठवड्यापासून 24 आठवड्यापर्यंतचा गर्भावस्थेचा जो कालावधी आहे त्याला द्वितीय तिमाही असं म्हणतात. म्हणजेच प्रेग्नन्सीचा 4th, 5th, and 6th महिना. आता बघूया या काळात कोणती लक्षणं दिसतात. या काळात पोटाचा घेर थोडासा वाढायला सुरुवात होते आणि गुपित गोष्ट सगळ्यांना कळून चुकते. 4th, 5th महिन्यात आईला बाळाची हालचाल झालेली समजायला लागते. ब्रेस्ट साईज हळूहळू वाढायला सुरुवात होते. गरोदर स्त्रीच्या निपल मधून पाण्यासारखा चिकट स्त्राव यायला सुरुवात होते, त्यालाच चिकाचं दूध असंही म्हणतात. द्वितीय तिमाही पासून रोज आंघोळ करताना निपल्स स्वच्छ पुसून बाहेरच्या दिशेने ओढण्याचा सराव करावा. म्हणजे डिलिव्हरीच्या नंतर बाळाला निपल्स तोंडात पकडायला काही प्रॉब्लेम येत नाही. हार्मोनल चेंजेस मुळे काही स्त्रियांमध्ये चेहऱ्यावर काळे डाग दिसायला लागतात. चेहरा सोडून अंगावरच्या इतर त्वचेमध्ये देखील फरक पडतो. काही जणींमध्ये चेहरा आणि त्वचा काळवंडते. जसं जसं पोट वाढायला लागतं तसं पोटावर स्ट्रेच मार्क्स यायला लागतात. यासाठी चेहऱ्यासाठी म्हणून हळद, चंदन, जायफळ हे उगाळून त्याचा लेप लावावा. चेहऱ्याला, अंगाला खाज किंवा रॅश येत असेल तर अलोवेरा जेलचा वापर करायला हरकत नाही. आपल्या स्किनचा टाईप बघून डॉक्टरांच्या सल्ल्याने आंघोळीच्या पूर्वी अंगाला हलक्या हाताने तेलाचा अभ्यंग केला आणि आंघोळीसाठी साबणापेक्षा उटण्याचा वापर केला तर अलर्जी, स्ट्रेच मार्क यांचं प्रमाण खूप कमी होतं. स्किन जितकी कोरडी तितके स्ट्रेच मार्क्स अधिक येतात. त्यामुळे कुठलं ना कुठलं मॉइश्चरायझर, स्ट्रेच मार्क क्रीम किंवा काहीच उपलब्ध नसेल तर साधं तिळाचं किंवा खोबऱ्याचं तेल ते लावलं तरीही चालतं. काही स्त्रियांमध्ये साधारण 6व्या महिन्यापासून पायाच्या घोट्यावर थोडीफार सूज दिसायला लागते. सतत पाय खाली सोडून बसणाऱ्या आणि सतत उभ्याने काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये ही सूज येणं नॉर्मल मानलं जातं. पण त्यासोबत बीपी वाढायला लागलं असेल तर ती धोक्याची घंटा आहे. पण बीपी जर नॉर्मल असेल तर पुरेशी विश्रांती घेणं आणि झोपताना पायाकडची बाजू उंच करून झोपणं, योग्य मात्रेमध्ये प्रोटीन असलेला आहार घेणं यासारख्या साध्या साध्या उपायांनी सुद्धा ही सूज प्रमाणामध्ये राहू शकते. पण या सगळ्यात चांगली गोष्ट अशी की पहिल्या तिमाहीमध्ये जो उलट्यांचा त्रास होतो तो त्रास द्वितीय तिमाहीमध्ये कमी व्हायला लागतो. त्यामुळे 4th, 5th, and 6th महिन्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये 2.5 ते 3.5 किलो एवढा वेट गेन नक्कीच होतं. या काळात किती वेळा डॉक्टरांकडे गेलं पाहिजे या प्रश्नाचं एकच उत्तर सर्वांसाठी नाही. तुमची प्रेग्नन्सी कोणत्या प्रकारची आहे यावर ते अवलंबून आहे. म्हणजे प्रेग्नन्सी जर नॉर्मल असेल तर द्वितीय तिमाहीमध्ये 3 ते 4 आठवड्यांनी तपासणी केली तरी चालतं. मात्र प्रेग्नन्सी जर औषध उपचार करून राहिली असेल, बीपी, डायबिटीस यासारखे काही आजार असतील, उलट्यांचा खूप त्रास होत असेल, योनी मार्गातून रक्तस्राव झाला असेल किंवा आता सांगितलेल्या कारणांपासून अजूनही काही वेगळे रिस्क फॅक्टर असतील तर तुमच्या डॉक्टरांना त्यातले रिस्क फॅक्टर माहिती असतात
आणि त्यामुळे ते अधिक वेळेला तुम्हाला तपासणीसाठी बोलवू शकतात. या काळात कोणत्या तपासण्या करायच्या आणि कशासाठी करायच्या? आपण प्रेग्नन्सीच्या पूर्वी आणि प्रेग्नन्सी राहिल्या लगेच पहिल्या तिमाहीमध्ये कोणत्या तपासण्या करायच्या यावर दोन स्वतंत्र व्हिडिओ बनवले. त्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ते जर व्हिडिओ बघितले नसतील तर ते व्हिडिओ नक्की बघा. आणि जर त्यातल्या तपासण्या करायच्या राहून गेल्या असतील तर व्हिडिओ बघितल्या बघितल्या लगेच त्या तपासण्या करून घ्या. आपलं हिमोग्लोबिन किती आहे आणि रक्तातल्या पांढऱ्या आणि लाल पेशी किती आहे, शरीरात प्लेटलेट्स किती आहेत याचा अंदाज घेण्यासाठी सीबीसी नावाची तपासणी केली जाते. वेळेवर ही तपासणी केली तर अनिमिया आणि त्याचा प्रकार प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या अवस्थेतच लक्षात येतो आणि त्याप्रमाणे गोळ्या, इंजेक्शन, सलाईन किंवा कधी कधी ब्लड ट्रान्सफ्युजन यापैकी जी गरजेची आहे ती ट्रीटमेंट करायला अवधी मिळतो. रक्ताचे काही विशिष्ट आजार असतील तर ते देखील समजून येतं. आपला रक्तगट दुर्मिळ नाही ना, आणि जर असलाच तर आपल्या रक्तगटाचे आपल्या आजूबाजूला किती आणि कोण माणसं आहेत याचा अंदाज घेण्यासाठी ब्लड ग्रुप तर नक्कीच करावा. कारण ऐन वेळेला गुंतागुंतीच्या प्रसंगामध्ये जर ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज लागली तर हे डोनर्स आपल्याला सहजासहजी उपलब्ध व्हावे यासाठी तयारी करण्यासाठी आपल्याला हातात काही अवधी मिळतो. यानंतरची तपासणी आहे थायरॉइडची. बाळाच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी थायरॉइड हार्मोन्स फार महत्वाचे आहेत. म्हणून आपण प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यांमध्येच थायरॉइड हार्मोन्सच्या लेवल करून घेतो. पण जर त्या करायच्या राहिल्या असतील तर द्वितीय तिमाहीच्या सुरुवातीलाच त्या तपासण्या आवर्जून करून घ्या. दुसऱ्या तिमाहीमध्ये रक्तातली साखर मोजण्यासाठी GTT अर्थात ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट केली जाते. प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस असणं धोकादायक मानलं जातं. डायबिटीसच्या पेशंटमध्ये शुगरच्या लेवल्स जास्ती मिळतात. डायबिटीस असणाऱ्या स्त्रियांनी प्रत्येक तपासणीच्या वेळी आणि डायबिटीस नसणाऱ्या गरोदर स्त्रियांनी गरोदरपणाच्या द्वितीय तिमाहीमध्ये शुगरची तपासणी न विसरता करावी. गरोदर स्त्रीला HIV इन्फेक्शन झालं आहे की नाही हे पण बघणं महत्वाचं आहे. त्यासाठी नवरा आणि बायको दोघांचीही HIV टेस्ट. सिफिलिस हा जननेंद्रियाशी संबंधित असलेला आजार आहे की नाही हे तपासायला VDRL ही टेस्ट. हिपॅटायटिस हे लिव्हरचं इन्फेक्शन आहे का हे तपासण्यासाठी ऑस्ट्रेलिया अँटीजेन. या तपासण्या रुटीन ANC प्रोफाईलमध्ये येतात, त्या करणं महत्वाचं आहे. या रुटीन तपासणीमध्ये युरिनची तपासणी देखील फार महत्वाची आहे. बरेचदा पेशंटला काही लक्षणं नसतात पण मोठ्या प्रमाणात युरिन इन्फेक्शन असतं. तपासणी जर नाही केली, त्यावर योग्य ट्रीटमेंट नाही घेतली तर ते इन्फेक्शन वाढून गर्भाशयापर्यंत पोहोचण्याचा धोका असतो. आता अजून एक माहिती जाणून घेऊ, ती म्हणजे व्यंग तपासणीची. यासाठी द्वितीय तिमाहीमध्ये 3 तपासण्या फार महत्वाच्या आहेत. त्यातली पहिली तपासणी आहे अनोमली स्कॅन. अनोमली स्कॅन म्हणजे बाळात काही शारीरिक व्यंग नाही ना याची खात्री करण्यासाठी द्वितीय तिमाहीच्या 18 ते 22 या आठवड्यांमध्ये किंवा 21-22 या आठवड्यांमध्ये करण्याची सोनोग्राफी. यामध्ये मेंदूचे, हृदयाचे, किडनीचे काही शारीरिक व्यंग आहे का याचा अंदाज येतो. अगदी हातापायांची बोट, पायाचा आकार यांच्यात काही रचनात्मक बिघाड आहे का याची देखील चाचपणी करता येते. खर तर 5व्या महिन्यात बाळ फक्त 25 ते 26 सेंटीमीटर लांब आणि 350 ग्रॅम इतक्याच वजनाचं असतं आणि त्याचे अवयवही तसे लहानच असतात आणि गर्भाशयात ते सतत हालचाल करत असतं. त्यामुळे अर्थात सगळी व्यंग आपण तपासणी करू तेव्हा दिसतीलच याची शाश्वती देता येत नाही. तरी पण रेडिओलॉजिस्ट डॉक्टर कडून ही सोनोग्राफी करून घेतल्यास काही व्यंग लवकर पिकअप होऊ शकतात. सोनोग्राफी ही ध्वनी लहरींवर आधारित असणारी एक तपासणी आहे आणि बाळासाठी ती एकदम सेफ आहे. दुसरी तपासणी आहे क्वाड्रिपल मार्करची. बाळाच्या व्यंगाचा धोका पडताळण्यासाठी 4 तपासण्यांचा संच असलेली ही क्वाड्रिपल मार्कर नावाची तपासणी याच तिमाहीमध्ये केली जाते. यासाठी आईचं रक्त तपासणीसाठी घेतलं जातं. प्रेग्नन्सीच्या वेळी आईचं वय जास्ती असेल किंवा प्रेग्नन्सीमध्ये काही जीन्स आणि क्रोमोझोम्स
यांचे आजार असण्याची शक्यता असतील तर ही तपासणी खूपच महत्वपूर्ण ठरते. बरेचदा क्वाड्रिपल मार्कर मध्ये काही अबनॉर्मल रिपोर्ट आला किंवा स्वतंत्रपणे त्याचे काही रिस्क फॅक्टर्स असतील तर एम्निओसिंथेसिस किंवा कोरियोन विलाय बायोप्सी नावाची तिसरी महत्वाची तपासणी केली जाते. एम्निओसिंथेसिस म्हणजेच गर्भजल तपासणी, म्हणजे यामध्ये गर्भाच्या आजूबाजूला असलेले पाणी सुईने काढून त्याची तपासणी केली जाते आणि कोरियोन विलाय बायोप्सी यामध्ये गर्भाच्या वारेचा एक छोटासा तुकडा काढून त्याची तपासणी करून आजाराचं निदान पक्क केलं जातं. या दोन्ही तपासण्या गर्भाच्या दृष्टीने रिस्की असतात, त्यामध्ये अबॉर्शनचा धोका असतो, त्यामुळे सिलेक्टेड केसेसमध्येच ही तपासणी सजेस्ट केली जाते. आता पुढे अजूनही माहिती घ्यायची आहे पण ती पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. जर काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा, मी नक्की त्यावर उत्तर देईन. पुढच्या आठवड्यामध्ये अधिक माहिती घेऊन नक्की भेटू. तोपर्यंत धन्यवाद.